सांगली जिल्ह्याचा दिनांक सव्वीस ऑगस्ट दोन हजार एकवीस संध्याकाळी साडेसात वाजेपर्यंत कोरोना रुग्णांचा अहवाल याप्रमाणे आज नव्यानं पॉझिटिव्ह आढळलेले रुग्ण चारशे पंचवीस आहेत सद्यस्थितीत उपचाराखाली असणाऱ्या रुग्णांची संख्या चार हजार एकशे सहा झाली आहे आज अखेर बरे झालेले रुग्ण एक लाख एक्क्याऐंशी हजार तीनशे ऐंशी तर मृतांचा कडा पाच हजार बारावर पोहोचला आज ताब्यात एकूण पॉझिटिव्ह रुग्ण एक लाख नव्वद हजार चारशे अठ्ठ्याण्णव झालेत तर पॉझिटिव्हपैकी चिंताजनक रुग्णांची संख्या सहाशे चौदा आहे आज अखेर ग्रामीण भागात पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा एक लाख पंचवीस हजार आठशे अठ्ठेचाळीस झाला आहे तर आजचे ग्रामीण भागातील पॉझिटिव्ह रुग्ण दोनशे शहाण्णव आहेत आज अखेर शहरी भागात पॉझिटिव्ह रुग्ण पंचवीस हजार चारशे चोवीस तर आजचे शहरी भागातील पॉझिटिव्ह रुग्ण पंच्याहत्तर आहेत आज अखेर मनपा कार्यक्षेत्रात पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा एकोणचाळीस हजार दोनशे सव्वीस वर पोहचलाय तर आजचे मनपा कार्यक्षेत्रातील पॉझिटिव्ह रुग्ण चोपन्न आहेत तालुका निहाय पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा याप्रमाणे आटपाडी अकरा हजार सातशे एकोणसाठ जत चौदा हजार दोनशे पंचेचाळीस कडेगाव चौदा हजार एकशे नऊ कवठेमंका दहा हजार चारशे सत्तेचाळीस खानापूर पंधरा हजार सहाशे पस्तीस मिरज वीस हजार सातशे सत्याऐंशी पलूस दहा हजार सहाशे एकावन्न शिराळा दहा हजार एकशे चौऱ्याण्णव तासगाव पंधरा हजार सहाशे सत्तावन्न वाळवा सत्तावीस हजार सातशे अठ्ठ्याऐंशी तर मनपा कार्यक्षेत्र एकोणचाळीस हजार दोनशे सव्वीस तालुका निहाय पॉझिटिव्ह मृतांचा आकडा याप्रमाणे ग्रामीण भागात तीन हजार चौऱ्याऐंशी शहरी भागात सातशे बावीस तर मनपा कार्यक्षेत्रात बाराशे सहा रुग्णांचा मृत्यू झालाय आजचे पॉझिटिव्ह रुग्ण याप्रमाणे अटपाडी तालुका बावीस कडेगाव बावीस खानापूर शहात्तर पलूस तालुक्यात सतरा तासगाव तालुका एकोणचाळीस जत तालुका एकवीस कवठेमंका सव्वीस मिरज सदुसष्ट शिराळा तीन वाळवा अष्ट्याहत्तर तर मनपा कार्यक्षेत्रात चोपन्न रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आज मृतांचा आकडा सात आहे आटपाडी तालुक्यातून दोन पलूस तालुका एक तासगाव तालुका दोन कवठेमंका तालुका एक आणि मनपा कार्यक्षेत्रात एक रुग्ण दगावलेला आहे पॉझिटिव्ह रुग्णांपैकी अतिदक्षता विभागात ऑक्सिजनवर पाचशे पंधरा रुग्ण आहेत हायफ्लोनिझल ऑक्सिजनवर नऊ व्हेंटिलेटरवर नव्वद आहेत आज कोरोनामुक्त रुग्णांचा आकडा चारशे पन्नास झाला आहे म्युकरमायकोसिस रुग्णांचा अहवाल याप्रमाणे एकूण रुग्णांची संख्या तीनशे वर स्थिरावली आहे तर मृतांचा आकडा त्रेपन्नवर स्थिरावलेला आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी